दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित हा चित्रपट घोषणा होताच वादात अडकताना दिसतोय. या चित्रपटात अक्षय कुमार शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची घोषणा झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मी छत्रपती शिवाजी महाराजचा रोल करणार हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इट्स अ ह्यूज टास्क. आणि मी सांगतो जितना मेरा दम है इस फिल्म के अंदर मैं लगा दूंगा ये रोल करते हुए. त्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटाला विरोध दर्शविलाय. ठीक आहे मावळे, हा मांजरेकरांचं पिक्चर यायला आणि तिथेच एक मावळा आहे, मला नाव घ्यायचं नाही. मावळे वाटतात ते कुठून चुकून वाटतात, हा इतिहासाचा प्रयत्न आहे का? ड्रॅमॅटायझेशन किती वर करायचं, इतिहासात गाभातून धरून करा ना. पगड्यात पगडी घालू नये, बिन पगडी काढणं म्हणजे एक शोक संदेश येतो. हा आपला इतिहास आहे. हे सगळ्या प्रोड्युसर्सना आणि डायरेक्टरना सांगू इच्छितो, जर का यांनी असेच पिक्चरच्या पुढे काढायला गेले तर गाठ संभाजी छत्रपतींची आहे. काढून तर बघून दे, नाही आढळ आला तर मीच येणार आढळ. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर सुद्धा प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. संभाजी ब्रिगेडने सुद्धा या वादात उडी घेतली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी एक फेसबुकवर पोस्ट टाकत चित्रपटाला विरोध दर्शविलाय. हर हर महादेव मध्ये शिवचरित्राची वाट लावण्याचं काम झालेलं आहे आणि आता महेश मांजरेकर च्या सुद्धा वेडात मराठे वीर दौडले सात हा सुद्धा ते शेमडी म्हणजे बाई माणसासारखी पोरांना घेऊन ते आता मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवणार आहेत. हा सगळा थोतांड आणि खोटारडेपणा सुरू आहे. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातून सुद्धा या चित्रपटाबद्दल अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं विकृतीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट विभागाने घेतली आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संभाजीराजेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय. ते लिहितात, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा चुकीचा खोटा इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे यांनी सुरू केली. जाणता राजा महानाट्य हे त्याचं एक रूप आहे. त्यांची लिखित पुस्तक होतेच तीच परंपरा आता चित्रपट सृष्टीत काही जण करत आहेत. आम्ही विरोध करूच, मात्र संभाजीराजे यांच्या रूपाने एक आवाज मिळाला आहे, असं आव्हाड म्हणाले. या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चिंगच्या वेळी महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर सुद्धा उपस्थित होता. या सिनेमात तो सात मावळ्यांपैकी एकाची भूमिका साकारतोय. त्याच्यावरही अनेकांनी वैयक्तिक टीका केली आहे. शिवाय काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार यातले सहा मावळे हे काल्पनिक आहेत, त्यामुळे सुद्धा या चित्रपटावर टीका होते. या चित्रपटाच्या लॉन्चिंगच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे या वादाला सामाजिक आणि राजकीय किनार असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे महेश मांजरेकरांचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आहे, वादातही आहे. पुढे या वादाला कोणतं नवं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशाच माहितीपूर्ण गोष्टी आणि बातम्यांसाठी नक्की भेट द्या bbcmarathi.com ला.